मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 3,000 रुपयांच्या उधारीसाठी अल्पवयीन मुलीचं वारंवार लैंगिक शोषण केलं गेलंय. मुलगी गरोदर राहिली आणि त्यामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणात त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात. पानटपरीवर खर्चाची उधारी होती आणि ती चुकवण्यासाठी अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आलाय. प्रतिनिधी राहुल असुतकर यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. राहुल, प्रचंड किळसवाणा हा प्रकार म्हणावा लागेल या चिमुकली सोबत घडलेला. काय नेमके या प्रकरणातले पुढचे अपडेट्स आहेत, पोलिसांचं काय म्हणणं यावर? रिची, राज्यभरात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण आपण पाहतोय. त्याचा चंद्रपुरात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. शहरालगत असलेला दुर्गापूर जो परिसर आहे त्या ठिकाणी पांढेल्यावर खर्याची उधारी चुकवण्यासाठी एक चक्क 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून कलम 376 पोक्सो अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 3,000ची उधारी होती, ती उधारी खर्याची होती. ते तिच्या वडिलांना सांगेल या आधारावर तिला धमकवण्यात आला आणि तिच्यावर वारंवार 3 ते 4 महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलेलं आहे. या घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे आणि या घटनेमध्ये आरोपी जे आहेत बबन रोहनकर 52 वर्षीय व्यक्ती आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. जी निश्चित राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.